पुण्याच्या रेल्वे रुळांवर उतरून जे नागरिक आहेत ते संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय. आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे. गेल्या 4 तासांपासून या नागरिकांनी आक्रमक असं पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. सोबतच आरोपीसह शाळेविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी या ठिकाणचे नागरिक करताना पाहायला मिळत आहे. रत्याच्या प्रकरणी बदलापुरात हे आंदोलन सध्या सुरू आहे. आपण बदलापूर रेल्वे स्टेशनवरची ही दृश्य पाहतोय. मागील 4 तासांपासून जे बदलापूरकर आहेत ते एकवटलेले आहेत. आक्रमक पवित्रा त्यांच्याकडून घेण्यात आलेला आहे. सोबतच आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांच्याकडून सध्या केली जाते. पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, समजवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. मात्र अजूनही त्यांनी आक्रमक असा पवित्रा घेतलेला आहे आणि आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते. आपण सध्या ही दृश्य पाहू शकतो. आपण दोन दृश्य सध्या पाहू शकतो. बदलापूर रेल्वे स्टेशनवरची ही सध्या दृश्य आहे आणि जे आंदोलनकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत. पोलिसांकडून सुद्धा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. पहिला दृश्य ही आपण लाईव्ह सध्या दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी जे पोलीस आहेत ते आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमच्यामधली काही लोक या, शिष्टमंडळ घेऊन या आणि आपण चर्चा करू आणि त्या चर्चेतून मार्ग काढू असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मोठी गर्दी सध्या आपण ही पाहू शकतोय. बदलापूर स्टेशनवरची ही गर्दी आहे आणि दुसऱ्या दृश्यांमधून आपण पाहू शकतो. पोलिसांकडून जेव्हा या आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा या आंदोलकांनी पोलिसांवर चक्क दगडफेक केलेली आहे आणि त्यावेळीचे हे दृश्य. तर या प्रकरणाचे जे पडसाद आहेत त्यात सध्या उमटताना पाहायला मिळत आहेत. गेल्या 4 तासांपासून जी रेल्वे सेवा आहे ती खोळंबलेली आहेत. रेल्वे ट्रॅकवर उतरून जे आंदोलक आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे. नागरिक संतप्त होत आहेत. जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सध्या हे आंदोलक करताना पाहायला मिळते. तर आपण पाहू शकतो आंदोलकांनी पोलिसांवर सुद्धा दगडफेक केलेली आहे. खरं तर जे पोलीस होते ते आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांचं काहीही ऐकून न घेता या आंदोलकांनी पोलिसांवर ही दगडफेक केली. आरोपीला आमच्या हवाले करा, आम्ही काही तो बंदोबस्त करू असा पवित्रा या आंदोलकांनी घेतल्याचं पाहायला मिळतं. या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रदीप भंगे सध्या आपल्यासोबत आहेत. प्रदीप, आपण सध्या दृश्य पाहतोय. बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवरची ही दृश्य आहे. मोठ्या प्रमाणात सध्या आंदोलनकर्त्यांनी गर्दी केलेली आहे. अजूनही आहे मागील 4 तासांपासून आक्रमक पवित्रा या आंदोलकांकडून घेतला जातोय. सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? पण जर बघितलं तर बदलापूर स्टेशनवर अजून सुद्धा आंदोलक हे रेल्वे ट्रॅकवर उतरून आहेत. सकाळी 9:30 वाजल्यापासून हे आंदोलक इकडे आले होते. त्यानंतर काही आंदोलक जे आहेत ते घरी परतले. मात्र जो तरुण वर्ग आहे हा इकडे येऊन आता उतरलेला आहे, फाशीची मागणी करत आहे. आपण जर बघितलं तर थोड्या वेळपूर्वी पोलिसांनी पांगवायचा प्रयत्न केला मात्र याच तरुण वर्गाने पोलिसांवर एक दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी पण आता शांततेची पुन्हा एकदा भूमिका घेतली आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस कुंभत इकडे आहे आणि आंदोलक सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आपण जर बघितलं तर बदलापूर स्टेशनचा आजूबाजूचा परिसर हा पूर्णपणे बंद आहे. दुकानं ही बंद आहे. बदलापूरची आज बंदची हाक दिली होती आणि ज्याप्रमाणे जर आपण बघितलं तर आंदोलक हे जे आक्रमक झाल्यानंतर बदलापूर हे पूर्णपणे बंद झालेले आहेत. कुठेतरी हे आपण जर बघितलं तर या आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून चालू आहे, रेल्वे प्रशासन चालू आहे, मात्र ते लोक ऐकत नाही. आपण जर बघितलं तर कर्जत पासून ते बदलापूर पर्यंतची लोकल सेवा ही सकाळी 9:30 वाजल्यापासून ठप्प आहे. आता सुमारे 2 वाजायला आले मात्र लोकल सेवा ही पूर्णपणे बंद आहे. आपण जर बघितलं अंबरनाथ पासून ती पुढची कल्याण डोंबिवली ते सीएसटी पर्यंत ही लोकल सेवा चालू असली तरी ती त्याच्यावर पण थोडाफार परिणाम झालाय. मात्र कर्जतवरून आणि खोपोलीवरून हे प्रवासी आहेत हे लोकलमध्येच अडकलेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना सुद्धा याचा फटका बसतोय. हो प्रदीप, आपण सध्या पाहतोय ही जी गर्दी आहे ती वाढताना पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात जे आंदोलन करते आहेत ते एकवटलेले आहेत. पोलीस सुद्धा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांस आंदोलनकर्त्यांसोबत पोलिसांनी काही बातचीत केली आहे, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलाय का? पण जर बघितलं तर सकाळपासून पोलीस असतील, रेल्वे पोलीस असतील, हे समजायचा प्रयत्न करत आहे. रेल्वे प्रशासन पण समजायचा प्रयत्न करत आहे. मात्र जे आंदोलक आहे हे ऐकायला मागत नाहीत. फाशीची मागणी वारंवार केली जाते आहे आणि त्यामुळे जे आहे रेल्वे ट्रॅकवर जवळपास 100 ते 200 जणांचा जमाव हा तिकडे बसून आहे, उभा आहे. वारंवार त्यांचं एकच म्हणणं आहे की फाशी दिली जावी, फाशी दिली जावी. आपण जर बघितलं तर राईट कंट्रोल पोलीसवाले हे सुद्धा इकडे येऊन जमा आहेत. मात्र
त्यांना एकदा पांगवायचा प्रयत्न केला, त्यानंतर दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी पण शांततेची आणि नरमाईची भूमिका तर घेतलेली घेतली दिसते. प्रशासन आता रेल्वे प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल पुढे काय निर्णय घेते हे आता पाहावं लागेल. हो नक्कीच प्रदीप, असंच आपल्यासोबत जोडलेले राहा. तर आपण सध्या ही बदलापूर स्टेशनवरची दृश्य पाहतोय. मोठ्या प्रमाणात आहे जे आंदोलनकर्ते आहेत ते एकवटलेले आहेत. आपण सध्या ही पाच दृश्य पाहू शकतोय. ज्या शाळेत हा प्रकार घडलेला होता त्या शाळेच्या बाहेर नागरिकांनी हा ठिय्या मांडलेला आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी महिला म्हणा किंवा इतर नागरिक बदलापूरकर हे एकवटलेले आहेत. सोबतच पोलिसांवर सुद्धा दगडफेक करण्यात आलेली होती. 1 वाजण्याच्या सुमारास ही पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली होती. खरं तर पोलिसांकडून त्यांना समजवण्याचा आंदोलनकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, मात्र पोलिसांवर ही आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली आहे. सोबतच या आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून हा अश्रुधुरांचा वापर केला गेला होता. त्यावेळीची ही दृश्य आणि रेल्वे स्टेशन बाहेर आंदोलन सुरू आहे. अनेक जे बदलापूरकर आहेत, अनेक नागरिक आहेत, ते स्टेशन बाहेर सुद्धा आता एकवटल्याचं पाहायला मिळत आहे. आरोपीला कठोर आणि फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी हे आंदोलनकर्ते करताना पाहायला मिळत आहेत. आणि सोबतच ज्या शाळेत हा प्रकार घडलेला होता बदलापूरमधल्या, त्या शाळेबाहेर सुद्धा आता त्या शाळेवर सुद्धा या आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक जे हे आंदोलनाने हिंसक असं वळण घेतलेलं आहे. आपण बदलापूर रेल्वे स्टेशनवरची जी दृश्य पाहू शकतो, अतिशय धक्कादायक असा प्रकार हा घडलेला होता. 2 लहान मुलींवर हा अत्याचार करण्यात आलेला होता. त्याचे आता हे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे.